चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. लग्नाच्या पंक्तीत ज्या पद्धतीने चमचमीत मसाले भात बनवतात ना, तसाच मसाले भात आज आपण घरच्या घरी बनवलेला आहे. अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. चला मग तर आपण वेळ न घालवता भात बनवायला सुरुवात करू. या ठिकाणी मसाले भात बनवण्याकरता आपण 2.5 वाटी साधा तांदूळ वापरलेला आहे. कोणताही तांदूळ वापरला तरी चालेल. आणि तांदूळ आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आणि तांदळामध्ये 1 ग्लास पाणी घालून तो तसाच भिजत ठेवायचा आहे. 10 ते 15 मिनिटाकरता तांदूळ पाण्यामध्ये तसाच भिजत ठेवूयात आणि तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करू. कढई गरम झालेली आहे. कढईमध्ये तेल घातलेलं आहे. त्यामध्ये 1 मोठी वेलची घालायची आहे. 2 हिरव्या वेलची घालूयात. 5 ते 6 लवंग घालूयात. 5 ते 6 मिरी घालायची आहे. 1 दालचिनीचा तुकडा घालूयात आणि तमालपत्र घालायचं आहे. हे सर्व खडे मसाले 1/2 मिनिटाकरता परतवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 1 चमचा जिरे घालायचं आहे आणि 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी अगदी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर 1/2 चमचा हिंग घालायचा आहे. आणि या ठिकाणी 2 कांदे आपण उभे कापून घेतलेले आहेत, ते घालूयात. मध्यम आचेवर आपण कांदे छान परतवून घ्यायचे आहेत. जवळपास 3 ते 4 मिनिटाकरता कांदे व्यवस्थित परतून घेतलेले आहेत. कांद्याचा कचवटपणा गेलेला आहे. त्यामध्ये काही शेंगदाणे घालायचे आहेत. फ्लॉवरचे काही तुकडे घालायचे आहेत. 1 बटाटा आपण कापून घेतलेला आहे, तो घालायचा आहे. आणि मी बटाट्याची साल काढलेली नाहीये. तुम्हाला जर साल आवडत नसेल तर काढली तरी चालेल. आणि गाजरचे काही काप घालायचे आहेत. 1 वाटी मटार घालायचा आहे. भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मसाले भात हा फक्त मटार, शेंगदाणे आणि बटाटा वापरूनही केला जाऊ शकतो. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे. 1 चमचा हळद घालूयात. 2 चमचे मिरची पावडर घालायची आहे. 1 चमचा आपण घरचा मसाला घातलेला आहे आणि 3 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही गोडा मसाला वापरलात तरी चालेल किंवा कोणताही घरातला मसाला वापरलात तरी चालेल. 1 ते 2 मिनिटाकरता मोठ्या आचेवर भाज्या परतवून घेऊयात. पाच मिनिटाकरता मंद आचेवर वाफ काढूयात. 5 मिनिट झालेले आहेत. आपण झाकण काढायचं आहे. भाजी एकदा वरखाली करून घ्यायची आहे. आणि आता 1 टोमॅटो घालायचा आहे. फ्रेश कोथिंबीर घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा मंद आचेवर 5 मिनिटाकरता वाफ काढूयात. तर ह्या ठिकाणी जवळपास आपल्या भाज्या 70 ते 80% शिजलेल्या आहेत. आणि आता 1/2 चमचा गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला थोडा जपूनच वापरायचा आहे कारण आपण फोडणीला खडे मसाले हे घातलेले आहेत. आणि आता तांदूळ घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा साजूक तूप घालूयात. साजूक तुपाऐवजी तुम्ही बटरही वापरू शकता. मोठ्या आचेवर हलक्या हाताने तांदूळ परतून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिटाकरता. आता ह्या ठिकाणी 3 मिनिट झालेले आहेत. तांदूळ व्यवस्थित आपण परतून घेतलेला आहे. या ठिकाणी आपण 2.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि पाणी आपण 6 वाटी घातलेलं आहे. भाज्या आपल्या अगोदरच शिजलेल्या आहेत आणि तांदूळ शिजायला फारसा वेळ लागणार नाही. तर इतक्या पाण्यामध्ये तांदूळ आणि भाज्या अगदी व्यवस्थित छान शिजून होतात. जर तुम्हाला भात मोकळा हवा असेल तर आपण जितका तांदूळ घेतलेला आहे तितकंच पाणी घ्यायचं आहे. या ठिकाणी भाताला उकळी आलेली आहे. आता आपण मंद आचेवर 13 ते 14 मिनिटाकरता भात झाकून ठेवायचा आहे. या ठिकाणी 13 मिनिट झालेले आहेत. आपण झाकण काढायचं आहे आणि चेक करूयात की भात शिजला आहे की नाही. तुम्ही पाहू शकता भात अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला चमचमीत मसाले भात तयार आहे.
तर तुम्ही मसाले भात नक्की करून पहा आणि मला सांगा कसा वाटला ते. तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर.